थैंक यू सो मच संदीप जी देसाई सर, त्यांचा आवाज आपण ऐकलात या अगोदरच्या मॅच साठी. एलसीसी बामनवाडी विरुद्ध जय बजरंग गोटेवाडी, गोटेवाडी संघाने जिंकले टॉस आणि घेतली फिल्डिंग. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो जाईल सेमी फायनल मध्ये आणि खेळेल वेतलना स्पोर्ट्स आचरेवाडी विरुद्ध या नंतरच्या मॅच मध्ये. ओपनिंग पेअर आपण पाहतोय एलसीसी बामनवाडी टीम कडनं, ते म्हणजे विशाल आणि त्याच्या सोबत आहे दत्ता. आपण पाहतोय लक्ष्मण क्रिकेट क्लब बामनवाडी, लक्ष्मी क्रिकेट क्लब बामनवाडी. चला काय झालंय आतमध्ये, मॅच सुरू करा प्लीज. चला मॅच ला उशीर होतोय, कोऑपरेट करा प्लीज. दोन्ही टीम्स ला ही विनंती आहे. चला 15 मिनिटांचा अवधी आहे, 15 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला करायची ब्रेक. बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज सचिन पाहायला मिळतील आणि समोर असतील विशाल, दत्ता असतील. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने, मात्र सरळ फिल्डरला गाठलंय लॉंग ऑनला आणि इथे धक्का लागतोय. आपण पाहिलं तर फलंदाज बाद होईल दत्ता. सचिनला मिळालं यश पहिल्याच बॉलवर. जिंकणारा संघ आपण पाहतोय जाईल पुढच्या फेरीत आणि खेळेल सेमी फायनलची लढत, ती म्हणजे वेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी. 15 मिनिट आहेत, आम्ही टायमर सेट केलाय आणि जर वेळ पुढे गेली तर तुम्हाला एक खेळाडू हा आतमध्ये आणावा लागेल 38 याची नोंद घ्या. वेतालना चषक 2023 आपण पाहतोय. नवीन बॅटर आलाय प्रकाश तिसऱ्या क्रमांकावर. पहिल्या बॉलवर विकेट आली, यश मिळालं सचिनला. कोलवा टप्प्याचा बॉल होता, अगदी प्रॉपर टायमिंग जुळला नाही. शॉर्ट स्कोरिंगला झाली चुकी, पहिली रन कम्प्लीट, दुसरा रनचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि इथे पूर्ण देखील होतोय. वन शॉट पंचांनी सांगितलंय, एकच असेल या चेंडूवर धाव. पंचांनी सांगितलं की बॅट जी आहे ती पॉपिंग ग्रीच्या आतमध्ये प्रॉपर आली नाहीये. अंपायरचा डिसिजन फायनल आहे, प्लीज नो आर्ग्युमेंट्स. सकाळपासून प्रत्येक खेळाडूंनी हे केलेलं आहे, आता थोडे आम्ही हार्श होतोय त्याबद्दल पहिलंच दिलगिरी व्यक्त करतो.
क्रिकेट हा शिस्तीचा खेळ आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे, एक रन मिळते आणि धाव संख्या दोन वर जाऊन पोहोचेल. कारण पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान हे पहिलं परम कर्तव्य आहे. सचिन रमेश तेंडुलकर नर्वस 19 मध्ये 9 ते 10 वेळा आउट झाला स्टीव बकनरच्या माध्यमातून, पण कधी सचिन तेंडुलकर रमेश तेंडुलकर सरांनी प्रतिउत्तर दिलं नाही पंचांना. हा इतिहास आहे आणि हा भारताचा इतिहास आहे, त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. आपण आणि आपण देखील तशाच पद्धतीचं स्पोर्टिंग स्पिरिट दाखवलं पाहिजे. कारण पंचांचा निर्णय अंतिमच असतो नेहमी. यावेळेस लॉफ केले ऑन साइडला आणि बॉल हातात निसटला दुसऱ्या अटेम्प्टला. तोपर्यंत इकडे दोन धावा पूर्ण करतात धावून दोन्ही बॅटर्स, विशाल आणि प्रकाश. प्रकाशना दोन रन मिळतात, धाव संख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4-1. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात गोलंदाज. आपण पाहतोय सचिन मिड विकेटच्या चित्ररक्षकाला हलवलंय आकाशला स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी थोडस. एक लॉंग ऑन देखील आहे इथे देखील मिस्टॅमिक स्टोक. आता काय घडणार आहे इथे, मात्र चुकी होणार नाहीये. आता झेल टिपला गेलाय, दुसरा धक्का सचिन याला मिळाले, दुसरं यश 5व्या बॉलवर. 2-4 अशी धाव संख्या सध्याच्या स्थितीला लक्ष्मी क्रिकेट क्लब बामनवाडी अर्थातच LCC बामनवाडी या टीमची. चला वेतळणा स्पोर्ट्स आचरेवाडी, तुम्हीच मात्र तयार राहायचे तुमची टीम घेऊन. एक बॉल बाकी, अजून एक चेंडू बाकी आहे. पहिल्या बॉलला विकेट, त्यानंतर दोन सिंगल, त्यानंतर डबल आणि त्यानंतर विकेट. ओके ओके, आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. चार धावा धावफलकावर आहेत. विशाल आहे आता स्ट्राईकवर, बॉलिंग ट्रॅकवर आहे दिलीप, नवीन बॅट्समन आले सुनील जी, नॉन स्ट्राईकला असतील. धाव संख्या फक्त 4 आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यात पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं सचिन यांनी. ही क्वार्टर फायनलची लढत आपण पाहताय, जिंकणारा संघ जाईल सेमीफायनल मध्ये. यावेळेस बघा स्टेप आउटहून खेळायचं होतं, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि 22 रूपामध्ये आपण पाहतोय एक डिक्लेअरच्या रूपात ही धाव मिळते. कारण विकेट किपर कडनं बॉल निसटून गेलाय डिक्लेअर मध्ये. धाव संख्या 5. कागाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहताय tennisbus.in आणि श्री वेताळणा स्पोर्ट्स आचरेवाडी यांच्या माध्यमातून आयोजित श्री वेताळणा चषक 2023 पर्व क्रमांक पहिलं. ओ यावेळेस लॉफ केलंय बॉलला, बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला चाललाय आणि इथे देखील खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. खूप चांगला झेल टिपण्यात आलाय बाबासो यांच्या माध्यमातून आणि आता मात्र टॉप ऑर्डर ही पूर्णपणे नेस्तनाबूत झाली आहे, ती म्हणजे जय बजरंग LCC बामनवाडी टीमची. प्रमुख तीनही फलंदाज गेलेत मैदानाच्या बाहेर. धाव संख्या आहे ती म्हणजे 5. नवीन बॅटर आलेत सचिन 5व्या क्रमांकावर, सुनील आहे त्यांच्या सोबत आणि धाव संख्या 5-3 अशी दुर्दैवी अवस्था सध्याच्या घडीला LCC बामनवाडी. यावेळेस ऑन साइडला दिशा द्यायची होती, अगदी टॉप एज घेऊन बॉल डिक्लेअर मध्ये गेला. एकच रन मिळणार आहे या बॉलवर, धाव संख्या 6 वर जाऊन पोहोचणार आहे. जबरदस्त आपण पाहतोय स्पर्धा, अनेक पारितोषिकांची मांदी आली, आपण त्याबद्दल नक्कीच या इनिंग ब्रेक मध्ये चर्चा करणार आहोत. 3 बॉल अजूनही शेष या ओव्हर मधले, जिथे दिलीप बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द विकेट ने फुल टॉस बॉल. आणि फुल टॉस बॉल म्हणजे आहे भेटवस्तू आणि बॉल गेलाय अगदी फ्लॅट षटकार.
सचिन यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. टीमची टोटल पुढे सरकली झपाट्याने 12 वर 12-3 आणि 2 बॉलचा काही शिल्लक. कोणती एक्स्ट्रा आतापर्यंत दिली नाहीये, ती म्हणजे जय बजरंग गोटेवाडी या टीमने. यावेळेस स्क्वेअर कट करायचं होतं मात्र बाहेर आहे भरपूर बॉल. पंचांनी सांगितलं व्हेरी आउटसाइड ऑफ स्टंप. एक्स्ट्राने धाव संख्या पुढे सरकेल 13-3. आता एकूण जर या इनिंगचा विचार केला तर तब्बल 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये कमीत कमी 20-25 धावा जरी आल्या तरी खूप चांगलं टार्गेट सेट होईल. ओव्हर पिच बॉल, इथे बघा मनगडातील ताकद, बाहुभुजांमधली ही ताकद आणि बॉलला पाठवलं काऊ कॉर्नरच्या दिशेने. हा येतो एक ट्रिमेंडस षटकार. सचिनच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार आहे इनिंग मधला. टीमची टोटल 19 आणि शेवटचा बॉल शिल्लक. आता धावा आल्यात खऱ्या अर्थाने या षटकाचा विचार केला, कारण 2 षटकार 1 अतिरिक्त धाव 2 सिंगल असे एकूण 15 धावा या ओव्हर मध्ये आल्यात आतापर्यंत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 रन होत्या आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 15 आल्यात, एकूण 19. ओ यावेळेस देखील या ओव्हर मधला हा तिसरा वन ऑफ द लॉंगेस्ट सिक्सर ऑफ द डे बॅट्समन सचिनच्या बॅट मधून आलाय. टीमची धाव संख्या पुढे सरकली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25-3 गडी बाद. तर आम्ही दिनकरजी शेवाळे दादांना विनंती करतो की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले ते समाजसेवक सुनील सखारामजी आचरे यांचे बंधू संदीप सखारामजी आचरे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करण्यात येईल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 10,000 रुपये व आकर्षक चषक सुनील सखारामजी आचरे यांचे बंधू संदीप जी आचरे यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देखील त्यांना देण्यात येईल, शाल पुष्पगुच्छ. यस, दुसरा चेंडू घ्यायचा चला स्पीड अप करा थोडस. पहिला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय व्हाइट बॉल आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकेल आणि ती मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 वर. चला 12 मिनिटं झालेत ऑलरेडी, 2 ओव्हर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, 3 मिनिटांमध्ये षटक संपवा. पुन्हा एकदा व्हाइट बॉल, बॅक टू बॅक दुसरा व्हाइट बॉल, धाव संख्या पुन्हा पुढे सरकेल 27 for 3. LCC वामनवाडी आपण पाहतोय. आता राऊंड द विकेट, चेंडू आता निसटला, बॅटला ब्रश झाला होता. सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट मध्ये देखील बॉल कॅरी नाही झाला, 1 रन मिळाली. ओ यावेळेस अप्पर कट डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, रन किती मिळतील इथे? काय घडतंय, काय घडतंय?
स्ट्राइक साठी धावा धाव होताना पाहायला मिळते. एक रन आली आहे फक्त. धाव संख्या पुढे सरकेल 29 वर. आता सचिन आलेत पुन्हा एकदा स्ट्राइक वर आणि चांगला कॉल सचिन यांचा, कारण 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. अजूनही या इनिंगचा विचार केला तर 4 बॉल शेष आहेत. चार चेंडूं सगळे शिल्लक. पुन्हा एकदा राउंड द विकेट शतक हाताळतायत. चांगला चेंडू हाताळला संदीप यांनी. इथे बीट केलं बॅट्समनला सचिनला डॉट बॉल. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक. या ओव्हर मध्ये धावसंख्या रोखली आहे, मात्र व्हाइट बॉल जरी आले असते तरी उर्वरित 3 बॉल मध्ये 2 रन खर्च केलेत फक्त. एकूण 4 धावा खर्च केल्या त्या ओव्हर मध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघा हा क्लास आहे सचिनचा. मात्र तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला लॉंगॉनच्या दरम्यान. शुभमच्या माध्यमातून बॉडी बॅलन्स आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर युट्यूब ओमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा चेंडू गॅदर केला गेलाय. खूप चांगलं कॅमेरा वर्क ओमकारजी काळोखे यांचं. बॅट्समन आलेत नवीन रघु. सचिन यांची छोटी मात्र इम्पॅक्टफुल इनिंग इथे समाप्त झाली आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. ओके आता रघु आणि त्याच्यासोबत सुनील आहेत नॉन स्ट्राइक वर. 2 बॉल मध्ये काय घडतंय. धावसंख्या 29 आहे. 29 ला आता 4 झालेत. इथे बघा खोलवा टप्प्याचा बॉल होता, बॉडीला ब्रश करून गेला. 1 रन मिळते लेग बायच्या रूपात. धावसंख्या झाली 30. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पुन्हा रघु फेस करतील हा बॉल. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. बॉलर एंडला फेकी केलीये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा देखील प्रयत्न. आणि यस पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत दोन्ही बॅट्समन. म्हणजे 2 रन या ठिकाणी मिळतील. जिथे एकही नव्हती तिथे मिळाल्या 2. एकूण धावसंख्या झाली आहे 32 आणि 33 धावसंख्येचं लक्ष जे सेट केलं गेलंय ते म्हणजे जय बजरंग गोटेवाडी या टीम समोर LCC बामनवाडी या टीम कडनं. तेहतीस धावसंख्येचं टार्गेट आहे तुमच्या समोर जय बजरंग गोटेवाडी. 33 विल बी द टार्गेट. जाऊया आपण याच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्या सर्व दानशूर व्यक्तींनी आपल्याला मोलाचं सहकार्य दिलंय त्या सर्वांकडे प्रथम पारितोषिक आपण पाहतोय. काळगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोपीदादा सूर्यवंशी. द्वितीय पारितोषिक सुनीलजी सकाराम आचरे. तृतीय पारितोषिक आपण पाहतोय सदाशिव बाबूराव आचरे व मारुती बाबूराव आचरे. सर्व आकर्षक ट्रॉफीज आपण पाहताय त्या वेतळणा स्पोर्ट्स आचरेवाडी यांच्याच माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात. युट्यूब सौजन्य संजय बापू आंबोळकर साहेब समाजसेवक. मैदान सौजन्य कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष SD अर्थात सचिनजी देसाई. मालिकावीरसाठी बॅट आणि होम थिएटर सौजन्य अजयजी सावंत जय हनुमान क्रिकेट क्लब सावंतवाडी. बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आणि कूलर सौजन्य संजयजी आचरे आणि सचिन अबा एळवे सल्लागार काळगाव क्रिकेट असोसिएशन. बेस्ट बॉलरसाठी शूज आणि कूलर दिलीपजी चव्हाण आणि श्यामरावजी यादव. बेस्ट फिल्डरसाठी शूज आणि कूलर कुमार महेश पवार. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण पाहतोय कृष्णा मेडिकल स्टोअर्स कल्याणचे प्रोप्रायटर सुरेशजी पवार आणि विशालजी पवार. मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप tennisbuzz.in चे CEO सतीशजी आचरे. सामनावीरसाठी स्टिंग सौजन्य चंद्रकांतजी आचरे समाजसेवक. समालोचक सौजन्य दत्ताजी पवार अर्थात DSP. पंच सौजन्य नवनाथजी आचरे संतोष वायसळ. चेंडू सौजन्य चेतन आचरे विजय आचरे अर्थात आपल्या सर्वांचे आबा. पाणी सौजन्य ओंकार पवार आणि सर्व मेडल सौजन्य तुषार शेवाळे आणि अजयजी आचरे. सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तर व्यासपीठावर आपण करूया एक सन्मान. सन्माननीय चंद्रकांतजी आचरे दादांचा.
मॅन ऑफ द मॅच स्टिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देण्यात आली आहे ते चंद्रकांतजी आचरे यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आम्ही कृष्णदादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. तर जाऊया उत्तरार्धाकडे जिथे गणेश आणि निलेश अशी ओपनिंग पेअर आहे. स्ट्रायकर आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर आहे निलेश. लक्ष आपण जर पाहिलं तर 33 धाव संख्येचं, चेंडू असतील 18, प्रतिषटक रन रेट रिक्वायर्ड आहे तो म्हणजे 11 रन्स पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. आणि बॉलिंग ट्रॅक वर अशोक चला फास्ट खेळा. 15 मिनिटं टायमर सेट, गेम ऑन. पहिला बॉल टाकला जाईल. 4:40 बरोबर झालेले आहेत. पहिला बॉल इथे ओव्हर द विकेट नाही. ओ बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने, लॉंग ऑन रिजन मध्ये आहे फिल्डर आणि रन मिळेल फक्त एकच, जास्त नाही काही. वैतालना चषक पहिल्याच वर्षी आपण पाहतोय स्पर्धा आहे, पहिलंच पर्व आहे, नवे पर्व युवा सर्व आहेत आणि खूप चांगलं त्यांनी आयोजन केलंय. इथे बघा काय फटका सजवलाय, मात्र बघूया कुठे रिझल्ट येईल. ओ सेकंड अटेम्प्ट मध्ये खूप चांगला झेल टिपला त्याला रघु यांच्याकडनं. अगदी लॉंगॉन वरनं काऊ कॉर्नरला डिस्टन्स कव्हर केला आणि बिग ब्लो, मोठा धक्का लागला इथे खऱ्या अर्थाने गोटेवाडी टीमला. बॅट्समन आउट होईल, निलेश गोल्डन डकचा ठरलाय शिकार. नवीन बॅटर आलेत निवास तिसऱ्या क्रमांकावर. लक्ष आहे 33 धावसंख्या, 1 फक्त, 2 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत आणि आता निवास फेस करतील हा बॉल नवीन नियमानुसार. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅट स्विंग खूप चांगली, संपर्क अजिबातच झाला नाही, आलाय डॉट बॉल. बीट केलंय पूर्णपणे आणि असे चेंडू टाकावे लागतील खऱ्या अर्थाने एलसीसी 52 टीमच्या सर्वच गोलंदाजांना. यावेळेस बघा बॅकफुट पंच, डीपेस्टा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, मात्र बॉल मात्र थांबलाय तिकडे मैदानाच्या अनुषंगाने आणि इथे रन मिळत आहेत 2. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते, 3 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. याही वेळेस समोरच्या दिशेने फटका खेचलाय, मात्र बॉल ट्रॅव्हल होणार नाही. रघु वन्स अगेन इन ऍक्शन, दुसरा झेल या मॅच मधला त्याने टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय निवास आणि तोच गोलंदाज, तोच क्षेत्ररक्षक, तेच क्षेत्र, मात्र फलंदाज 2 बाद होतोय. चांगला एफर्ट इथे पाहायला मिळाला रघु, त्यांच्यासोबतच गोलंदाजी देखील खूप चांगली. गुड लेंथ बॉलवर मात्र बॉल पिचिंग करतायत वेळोवेळी, लाईन खूप चांगल्या पद्धतीने रीड केली, कारण दोन्ही संघांचा मला वाटतं तिसरा सामना आहे, त्यामुळे दुसरा सामना आहे, त्यामुळे खेळपट्टीचा खूप चांगल्या पद्धतीने अंदाज नक्की झाला असेल दोन्ही टीम्सला. आणि समोरच्या दिशेने वाऱ्याचा वेग उलटा आहे, त्यामुळे बॉल जास्त ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाहीये. बॅट्समनाला संदीप 4 क्रमांकावर. गणेश आहे नॉन स्ट्राईक वर, 1 खेळतोय. पहिल्या षटकातील अजूनही 1 बॉल शिल्लक आहे, लास्ट बॉल. धावसंख्या 3-2 गडी बाद. खुलवा टप्प्याचा बॉल होता, पुढे स्टेप आउट होऊन खेळायचं होतं. मिडविकेटला झाली चुकी, बॅकअप येतोय डीप मधनं, 1 रन मिळते. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय संदीप. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 2 गडी बाद 4.
दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेत ते म्हणजे मिस्टर रघु। चला थोडा फास्ट खेळा, 15 मिनिटांचा अवधी आहे आणि बरोबर 4 मिनिटांमध्ये तुम्ही पहिला षटक संपवले, 44 झालेत, आता अजून 11 मिनिटं शिल्लक आहेत दोन षटकांसाठी। ओवर पिच बॉल, या बॉलवर केलाय घनाघाती प्रहार, आक्रमण काउंटर अटॅक इथे केला जातोय, आलाय षटकार। फलंदाज आपण पाहतोय आलाय षटकार, तो म्हणजे संदीपच्या बॅटमधनं। धावसंख्या पुढे सरकते 10 वर, अजून 23 करायचे आहेत आणि बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 23 9 बॉल्स 23 रन्स रिक्वायर्ड टू विन, माफ करा 11 चेंडू। दुसरा देखील बॉल जाईल का, येस वन्स अगेन, हाही बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे। धावसंख्या झाली आता 16, आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये रन्स करायचे 17। बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस बाय मिस्टर संदीप, पहिला लॉंग ऑफला आणि दुसरा आला लॉंग ऑनला, आणि असे ओव्हर पिच बॉल टाकतील रघु तर मात्र भुर्दंड तर भोगावाच लागेल तुम्हाला। यावेळेस बघा आखू टप्प्याचा बॉल, याला मात्र परकट करत असताना 1 रन मिळाली, पॉइंटच्या दिशेने बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला 17। आता अजून 16 करायचे, बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 16। हो इथे स्टेप आउट खेळायचं होतं, बॅट फेस ओपन केला, आउटर एज घेतली, बॉल पुन्हा डिक्लेअर मध्ये गेलाय, नाराज आहे स्वतःशी संदीप काहीसा, कारण त्याला करायचं होतं कव्हर पॉइंटला टार्गेट, अगदी स्पष्ट त्याने तसा पद्धतीने चान्स देखील घेतला होता, शफलही झाला होता भरपूर, मात्र चेंडू अगदी शरीराजवळ आला नंतर। धावसंख्या 18। यावेळेस मात्र फिरवलाय आणि चेंडू आता त्याने इसटलाय मिड विकेटला, आणि आता हे मिळालेलं जीवदान किती घातक ठरेल एलसीसी 52 टीम साठी, की कर्दन का ठरेल तो संदीप, हे मात्र येणारे पुढचे चेंडू ठरवतील। धावसंख्या 20 झाली, आता 13 करायचे आणि बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 13। इथे मिस्टर मिस्टोक, ओ बॉल आता त्या निसटलाय, या बॉलवर रन आली नाहीये, डॉट बॉल आलाय, म्हणजे आता स्ट्राइक वर असेल तो म्हणजे गणेश, हे प्रेझेन्स ऑफ माइंड चुकले, थोडस चाणाक्ष आणि चतुर राहणं गरजेचं आहे तुम्हाला। धावसंख्या आहे 20, आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन्स करायचे 13। बॉलिंग ट्रॅक वर आले विवेक आणि समोर असणारे गणेश, आता गणेश काय करेल, स्ट्राइक रोटेट करू संदीपला स्ट्राइक वर आणेल कि स्वतः बिगिट करण्यासाठी जाईल, कारण 6 चेंडू रन्स करायचे 13, म्हणजे कमीत कमी 3 चेंडू तरी सीमारेषा पलीकडे, 2 चेंडू तरी येणं गरजेचं आहे, 2 षटकार किंबहुना 3 चौकार। ओ गणेशने पहिल्याच बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, लांब लचक षटकार आजच्या दिवसांतीला, आणि पहिल्याच बॉलवर चित्र फिरवलंय, चित्र स्पष्ट केलंय, क्रिस्टल क्लिअर केलंय। धावसंख्या 26 आणि आता रन करायचे 7 आणि बॉल शिल्लक आहेत 5। पाच चेंडू 7 ची गरज, पहिल्याच बॉलवर गणेशने विश्वास स्वतःवर दर्शवला, आत्मविश्वास यशाची गुरु किल्ली आहे। हा देखील बॉल कुठे चाललाय बघूया, लॉंग ऑनला चाललाय, लॉंग ऑनला चाललाय, फिल्डर येतोय खाली, टर्निंग पॉइंट पुन्हा एकदा रघु यांनी तिसरा झेल टिपलाय या मॅच मधला, क्या बात आहे, बेस्ट फिल्डर साठी दावेदारी पेश करतायत ते। गणेश यांची खेळी समाप्त, आता बॉल शिल्लक आहे 4 रन्स करायच्या 7। नवीन बॅटर आला विकास,
आता विकास करेल का आपल्या संघाचा विकास आणि देईल का साथ संदीपला। आता नवीन नियमानुसार आपण जर पाहिलं अक्षय तर स्ट्राइक वर असेल तर न्यू बॅटर, विकासला आता स्ट्राइक घ्यावी लागणार आहे। जर जुन्या नियम असते तर कदाचित संदीप स्ट्राइक वर असता, मात्र आता बदलत्या काळानुसार नियम देखील बदलले जातात। आता आपण जर पाहिलं तर अक्षय नवीन बदलाव या वर्षीच्या आयपीएल मध्ये आलाय की नो बॉल आणि व्हाइट बॉल साठी सुद्धा रिव्ह्यू तुम्ही तो वापरू शकता, जो की पहिले विकेट साठी होता फक्त, तो आता तुम्ही व्हाइट बॉल आणि नो बॉल साठी देखील वापरू शकता। ए आधुनिक युग आहे, टेक्नॉलॉजीच्या जोरावर नियम बदलत असतात। चला 4-7 ची गरज आहे। यावेळेस क्वेलेकच्या दिशेने उडवलाय, आलाय हा षटकार, ओ हो हो, मॅचला कलाटणी दिली आल्या विकासने आणि खऱ्या अर्थाने केला विकास आपल्या टीमचा। आता 3 बॉल आणि रन्स करायची आहे फक्त 1, 3 चेंडू 1 ची गरज। विकास जणू डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय, चिंता होती संदीपला कसं होणार, विकासने सांगलं मैं हो ना। आता 3 चेंडू 1 आणि हा करिश्मा करायचा आहे तो गोलंदाज विवेकला, 3 बॉल काढायचे डॉट, 3 बॉल वर कोणती रन देता कामा नये कारण कंपल्सरी रनचेस आहे। या दावा डिफेंड केला तर नक्कीच एलसीसी बामणवाडी जिंकू शकतो संघ, कारण जेव्हा जेव्हा सकाळपासून अशी मॅच आली आहे आपण पाहिलं अक्षय तर इनफील्डच्या वरून शॉट मारण्यात आले। 3 बॉल आहे आमचे पंच ताकीद देत आहेत फिल्डर्सला। इथे स्क्वेअरच्या दिशेने विजयी धाव आली आहे आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय जय बजरंग गोटेवाडी या टीमने। चला करूया टॉस लगेच सेमी फायनलचा, तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच मगाच्या मॅचचा बाकी आहे। एलसीसी बामणवाडी संघाचा आपण जर पाहिलं तर राहुल मॅन ऑफ द मॅच मगाच्या मॅचचा, माफ करा गोटेवाडी संघाचा राहुल। माफ करा गणेश आहे मॅन ऑफ द मॅच अगोदरच्या मॅचचा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संदीप। चला गणेश आणि संदीप या व्यासपीठावर, चला